नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 1 मधील दुसरे प्रकरण वास्तव संख्यामधील सराव संचय क्रमांक 2.2 सोडवून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संचय क्रमांक 2.1 सोडवून पाहिलेला होता, तर आता आपण सराव संचय क्रमांक 2.2 सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, यामधील पहिले जे उदाहरण दिले आहे ते म्हणजे 4 कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे असे आपल्याला सिद्ध करण्यास सांगितलेले आहे. आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही त्या सर्व संख्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजेच आता इथे कर्णी 2 ही संख्या अपरिमेय आहे असे इथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. माहीत आहे कर्णी 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे माहिती आहे, परंतु इथे यासाठी गुणाकारला 4 ही संख्या आहे. 4 कर्णी 2 ही संख्या अपरिमेय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सुरुवातीला आपण ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे ही आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये पहा, सुरुवातीला आपण 4 कर्णी 2 ही संख्या परिमेय संख्या आहे असं समजून उदाहरण सोडवण्याची सुरुवात करूया. पहा, समजा चार कर्णी दोन ही संख्या परिमेय आहे, ही संख्या परिमेय संख्या आहे. संख्या आहे असं आपण समजून घेतलेलं आहे. बघा, आता परिमेय संख्या आहे म्हटल्यावर ही आपल्याला ए छेद बी स्वरूपात लिहिता येऊ शकतील, म्हणून आता आपण ते आधी वाक्य लिहून घेऊयात. म्हणून 4 कर्णी 2 बरोबर ए छेद बी अशा स्वरूपात आपल्याला ही लिहिता येऊ शकते. अंश आणि छेद स्वरूपात लिहिता येऊ शकते अशी लिहिता येईल. ज्यामध्ये ए आणि बी या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत. ए व बी या पूर्णांक संख्या आहेत. तसेच हे छेदस्थानी जे बी आहेत ते शून्य सोडून शून्येतर कोणतीही संख्या आहे. म्हणजेच काय, शून्य सोडून कोणतीही संख्या आहे. तसेच बी हे शून्य सोडून इतर कोणतीही संख्या आहे. बघा, आता आपण इथे जर सोडवायचं म्हटलं तर पहा, आपण हे उदाहरण जे आहे ते अशा स्वरूपात घेतलेलं आहे. 4 कर्णी 2 बरोबर ए छेद बी अशा स्वरूपात घेतलेलं आहे. आता बघा, हे 4 जे बरोबर चिन्हाचे इकडे आहेत गुणाकार क्रियेसाठी आहेत कर्णी 2 ला, ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी म्हणून येऊ शकतो. म्हणजेच कर्णी 2 बरोबर ए छेद 4 बी असं इथे आपल्याला दिसून येईल. बघा, आता ए छेद 4 बी, आता आपण इथे जे वाक्य लिहिलं होतं ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत. म्हणजेच काय, म्हणून आता ए छेद 4 बी ही पूर्ण परिमेय संख्या आहे असं म्हणता येऊ शकतो. म्हणून ए छेद 4 बी ही परिमेय, तत्पूर्वी आपण ह्या विधानाला क्रमांक 1 देऊया. ह्या विधानाला क्रमांक 1 आपण दिलेला आहे. बघा, ए छेद 4 बी ही परिमेय संख्या आहे. बघा, ए छेद 4 बी ही परिमेय संख्या आहे. आता ह्या पूर्णांक संख्या, कारण याचं काय आहे, तर पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. आपण इथे कारण सुद्धा लिहूया, कारण पूर्णांक संख्या
संख्या ही परिमेय संख्या असते. कारण काय आहे तर पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. परंतु आपण विधान एकचा जर विचार केला तर इकडे करणी दोन जे दिसत आहेत हे करणी दोन हे परिमेय संख्या नाही आहेत, करणी दोन ही अपरिमेय संख्या आहेत. मग आपले हे जे वाक्य आहे इथे आपण जे वाक्य लिहिलं एक चार ए छेद चार बी हे परिमेय संख्या आणि त्याला बरोबर आपण करणी दोन हे लिहिलेलं आहे ते आपल्याला अपरिमेय संख्या, म्हणजेच यामध्ये आपल्याला विसंगती दिसून येत आहे. म्हणजेच आता आपण इथे पुढे बघा ह्या दोन विधानांमध्ये आपल्याला विसंगती दिसून येत आहे. म्हणजेच अप्रत्यक्ष सिद्धता असल्यामुळे आपल्याला इथे वाक्यरचना जास्त करावी लागते. बघा समीकरण एक ची, बघा हे समीकरण क्रमांक एक आहे, त्याची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे. एक ची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू बघा उजवी बाजू म्हणजे ए छेद चार बी, ए छेद चार बी उजवी बाजू परिमेय संख्या संख्या आहे. बघा डावी बाजू अपरिमेय, उजवी बाजू परिमेय, म्हणजे यामध्ये आपल्याला विसंगती आढळते. येथे विसंगती आढळते. बघा येथे आपल्याला विसंगती आढळते. परिणामी आपल्याला असं म्हणता येऊ शकते हे जे सुरुवातीला आपण मानलेलं आहे बघा चार करणी दोन ही संख्या परिमेय संख्या आहे हे विधान आपलं चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून पुढे काय येणार तर चार करणी दोन ही परिमेय संख्या मानणे हे चुकीचे आहे. म्हणून चार करणी दोन ही परिमेय संख्या मानणे हे चुकीचे आहे. बघा आता हे परिमेय संख्या मानणे चुकीचे आहे म्हणजेच काय, म्हणजेच चार करणी दोन ही अपरिमेय संख्या आहे. हे आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. बघा ही अप्रत्यक्ष सिद्धता असल्यामुळे ह्यामध्ये वाक्यरचना बरीचशी आपल्याला दिसून येते. सुरुवातीला आपण काय मानलेलं आहे तर चार करणी दोन ही परिमेय संख्या मानली, त्यानंतर आपण हे सोडवत गेलो, एका बाजूला आपल्याला अपरिमेय संख्या मिळाली, करणी दोन ही अपरिमेय संख्या आणि इकडे परिमेय संख्या, म्हणजेच यामध्ये विसंगती आली. म्हणजेच आपण जे मानलेलं होतं सुरुवातीला चार करणी दोन ही परिमेय संख्या हे विधान आपल्याला चुकीचं आहे असं दिसून आलं. परिणामी चार करणी दोन ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला या उदाहरणामध्ये सांगता येऊ शकत. बघा आपले पहिले उदाहरण सोडून झालेले, आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळलेलो आहोत. ही सुद्धा एक अप्रत्यक्ष सिद्धताच आहे. यामध्ये बघा आपल्याला तीन करणी पाच ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचे आहे. बघा इथे पहिल्या उदाहरणामध्ये चार करणी दोन होतं, आता इथे तीन अधिक करणी पाच ही संख्या अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. सुरुवातीला आपण ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे, सुरुवातीला आपण काय करूया तर तीन करणी पाच ही परिमेय संख्या आहे असं मानूया आणि त्यानुसार सोडवण्याची सुरुवात करूया. समजा
तीन अधिक करणे पाच ही परिमेय संख्या आहे. म्हणून आपल्याला असं लिहिता येऊ शकतं, बघा, तीन अधिक करणे पाच बरोबर पी छेद क्यू. यामध्ये काय बघा, त्याचबरोबर आपल्याला हे सांगावं लागेल की क्यू हे शून्य सोडून इतर कोणतीही संख्या आहे. त्याचबरोबर पी व क्यू पूर्णांक संख्या. बघा, पी हे शून्य क्यू हे शून्य सोडून इतर कोणतीही संख्या आहे, त्याचबरोबर पी आणि क्यू ह्या पूर्णांक संख्या आहेत असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये केलं होतं तसंच इथे सुद्धा आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. ह्यामध्ये बघा, तीन अधिक करणे पाच आहे, तीन आहे ते बरोबर चिन्हाच्या आपण पलीकडे नेऊया. म्हणून काय येणार, तर करणे पाच बरोबर पी छेद क्यू, इथे धन तीन आहेत ते वजा तीन होतील, वजा तीन. ह्याला विधान क्रमांक आपण एक देऊया. बघा, आता इथे जर आपण पाहायला गेलो तर मागच्या उदाहरणाप्रमाणेच बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जी आपल्याला संख्या दिसते ती अपरिमेय संख्या आहे आणि इकडे जी संख्या आहे ती परिमेय संख्या आहे. म्हणजेच काय, इथे सुद्धा आपल्याला एक विसंगती आढळते, त्यानुसार आपण हे सोडवूया. बघा, येथे समीकरण एक ची येथे समीकरण एक ची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे. बघा, ही डावी बाजू आहे ती अपरिमेय संख्या आहे, डावी बाजू अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे, डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या दिसते आपल्याला. ही जी संख्या आहे ती परिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे. अशी आपल्याला इथे विसंगती आढळते, अशी विसंगती आढळते. अशी इथे आपल्याला विसंगती आढळते. म्हणजेच काय, तर तीन अधिक करणी पाच म्हणजेच तीन अधिक वर्गमुळात पाच, तीन अधिक वर्गमुळात पाच ही संख्या परिमेय संख्या मानलेला आहे ते चुकीचं आहे. ही संख्या परिमेय संख्या मानणे चुकीचे आहे. आता बघा, हे परिमेय संख्या नाही, मग ही संख्या कोणती आहे, तर अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. म्हणून तीन अधिक करणी पाच म्हणजेच वर्गमुळात पाच ही संख्या अपरिमेय संख्या आहे.
हे आपल्याला सिद्ध करता सहजपणे सिद्ध करता येते. बघा दोन्ही ज्या सिद्धता आहेत, पहिल्या दोन्ही ज्या सिद्धता आपण ज्या अभ्यासल्या त्या दोन्ही अप्रत्यक्ष सिद्धता आहेत, तर त्या आपल्याला अशा प्रकारे सोडवायच्या आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पहा पुढचे जे उदाहरण आहे ते आपल्याला रचनेचं उदाहरण आहे. ते आपल्याला त्या उदाहरणामध्ये आपल्याला काही रचना करायची आहे, तर ही रचना आता आपण करून पाहणार आहोत. बघा आता इथे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, त्या म्हणजेच कर्णी 5 म्हणजेच वर्गमुळात 5 आणि कर्णी 10 म्हणजेच वर्गमुळात 10. या दोन संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्यास सांगितलेले आहे. तर आता आपण सुरुवात करूया. बघा या उदाहरणासाठी आपल्याला कंपासची आवश्यकता आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये कंपासच्या साहाय्याने संख्या रेषा काढून घेऊया. बघा ह्या ज्या दोन रचना आहेत त्या दोन्ही रचना आपल्याला वेगवेगळ्या संख्या रेषेवर दाखवाव्या लागणार आहेत. सुरुवातीला मी संख्या रेषा काढून घेत आहे. बघा संख्या रेषा काढून झालेली आहे. संख्या रेषेवर सुरुवातीचा आरंभ बिंदू म्हणजेच 0 हा असतो. बघा पहिली संख्या म्हणजेच आपल्याला माहिती आहे कर्णी 5 ही संख्या म्हणजेच वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे. आपल्याला माहितीच आहे की 2 चा वर्ग 4 आणि इथे 1 चा वर्ग 1 मिळून 5 होतात आणि सहजपणे आपल्याला कर्णी 5 ही संख्या दाखवता येऊ शकते म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर आता इथे आपण सुरुवातीचे 2 अंक इथे घेऊया, 2 एकक घेऊया. साधारणपणे 2-2 सेंटीमीटरची एकके घेऊया म्हणजेच आपल्याला इथे सोडवणं पण सोपं जाईल आणि आकृती उत्कृष्टपणे आपल्याला इथे दाखवता येईल. इथे 1 झाला, इथे 2 झाले आणि इथे 3 झाले. ठीक आहे, आपण 3-3 सेंटीमीटरसाठी 1 एकक घेतलेला आहे. एका एककाची किंमत आपण 3 सेंटीमीटर घेतलेली आहे. बघा त्यानुसार आपण इथे 1 येणार, इथे 2 येणार, त्याचबरोबर इथे 3 येणार. पुढे सुद्धा हे वाढत जातील. आता बघा इथे आपल्याला 2 या अंकापासून 90 अंशाचा कोण काढावायचा आहे. 2 या अंकापासून आपण इथे 90 अंशाचा कोण काढून घेणार आहोत जेणेकरून इथे आपल्याला काटकोन काढता येऊ शकेल. बघा अशा प्रकारे आपण इथे एक कोण काढून घेतलेला आहे. संख्या रेषेवर ज्या ठिकाणी 2 आहेत तिथून आपण हा एक 90 अंशाचा कोण काढून घेतलेला आहे. इथे जो कोण झालेला आहे तो 90 अंशाचा आहे. बघा आता आपण जे हे 1 एकक 3 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे तेवढंच अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि कंपासच्या साह्याने 2 या बिंदूपासून वरती एक कंस मारून घ्यायचा आहे. बघा कंपासचं टोक ह्या बिंदूवर ठेवून मी एक इथे वरती एक कंस मारून घेतोय. बघा आता हे एकक 1 एकक आहे, हे 2 एकक आहे. बघा आपण हे अंतर जे आहे ते पट्टीच्या साह्याने जोडून घेऊया. सुरुवातीला आपण हे पट्टीच्या साह्याने जोडून घेतलेलं आहे. आता बघा हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. ह्याचं अंतर आहे 2 एकक, ह्याचं अंतर आहे 1 एकक, ह्याचं अंतर आहे 1 एकक. बघा आता विचार केला तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार ह्या काटकोन त्रिकोणामध्ये हा जो आहे आपण याला नावच देऊया सरळ, हा ओ हा बिंदू आहे असं समजूया. इथे आपण ए आहे असं समजूया आणि इथे बी आहे असं समजूया. 2 चा हा जो बिंदू आहे तिथे बी आहे असं समजूया. बघा ओ ए हा जो आहे तो कर्ण आहे. या ओ या ए बी ओ या त्रिकोणाचा ओ ए हा कर्ण आहे. परिणामी बघा 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1 5 ह्याचे माप सुद्धा आपल्याला कर्णी 5 म्हणजेच वर्गमुळात 5 मिळेल. ह्याच 5 चं वर्गमूळ वर्गमुळात 5 हे आपल्याला ह्याचं माप मिळेल. परिणामी आपण हेच माप संख्या रेषेवर दाखवायचं आहे. आपण इथून कंपासच्या साह्याने इथपर्यंतचे अंतर घ्यायचे आणि हा जो आहे तो कंस काढून घ्यायचा आहे. बघा हा जो कंस जो इथे संख्या रेषेला ज्या ठिकाणी येऊन छेदतो तिथे आपल्याला आपला जो बिंदू आपल्याला काढायचा आहे तो बिंदू इथे सहजपणे मिळून जातो. म्हणजेच ह्या ठिकाणी कर्णी 5 हे या संख्या रेषेवर असतील.
त्याचबरोबर बघा, करणी पाच काढणे सहज सोपे होते. त्याचबरोबर आता पुढचं आपल्याला अजून एक विचारलेलं आहे, ते म्हणजेच करणी 10 कुठे असतील ते आपल्याला शोधायचे. तर बघा, इथे आपण दुसरी संख्या रेषा काढूया आणि त्यावर करणी 10 कुठे असतील ते दाखवूया. संख्या रेषेवर सुरुवातीला आपण इथे 0 हा बिंदू दाखवून घेऊया, म्हणजेच ओ हा आरंभ बिंदू दाखवला. त्यानंतर बघा, सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणत्या दोन संख्यांचा वर्ग हा 10, कोणत्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 10 येईल ते आपल्याला शोधावं लागेल. म्हणजेच 3 चा वर्ग 9 आणि 1 चा वर्ग 1 यांची बेरीज 10 होईल. म्हणजे इथे कर्णाचं माप आपल्याला कर्णी 10 म्हणजेच वर्गमूळ 10 घेणं सहज शक्य. त्यामुळे आपण काय करूया, सुरुवातीला संख्या रेषेवर बिंदू स्थापन करूया, 1 2 3 4, म्हणजेच आपल्याला इथे संख्या रेषेवर 3 या बिंदूतून 3 या बिंदूतून काटकोन काढून घ्यावा लागेल. बघा, आपण 3 या बिंदूतून काटकोन काढून घेऊया आणि त्यानुसार हे उदाहरण सोडवूया. बघा, 90 अंशाचा कोन काढलेला आहे, बघा 90 अंशाचा इथे आपण कोन काढलेला आहे. आता आपण कंपासच्या सहाय्याने 1 सेंटीमीटर 1 एकक अंतर घेऊया आणि 3 या बिंदूतून एक कंस काढून घेऊया. 3 सेंटीमीटर अंतर म्हणजेच 1 एकक आपण घेतलेलं आहे, तेवढंच अंतर इथे आपण घेतलं. तर बघा, इथे हा कंस येतो. इथे बघा, हे अंतर जे आहे 3 पासून या बिंदूपासून पर्यंत, आपण या बिंदूला पी हे नाव देऊया, पी. आणि हा जो बिंदू इथे काटकोन झालेला आहे, या बिंदूला क्यू हे नाव देऊया. व पी, त्यानंतर खाली नाव दिलेलं आहे क्यू. आता हे जे दोन बिंदू आहेत पी आणि ओ, म्हणजेच आरंभ बिंदू, हे पट्टीच्या सहाय्याने आपण जोडूया. परत एकदा सांगतो तुम्हाला, बघा हे माप आहे ते 1 एकक आहे, हे माप आहे ते 3 3 चा वर्ग 9 अधिक 1 चा वर्ग 1 मिळून 10, म्हणजेच कर्ण पीओचं माप किती असणार आहे, तर 10 चे वर्गमूळ म्हणजे कर्णी 10 वर्गमुळात 10 एवढं माप असणार आहे. म्हणजे आपल्याला संख्या रेषेवर हीच संख्या दाखवायची, वर्गमुळात 10. हे आपण अंतर जेवढं आहे तेवढं घेतलेलं आहे कंपासच्या सहाय्याने. आता आपण कंपासच्या सहाय्याने हे अंतर घेऊया आणि हा कंस फक्त एक आपल्याला मारावा लागेल. बघा, इथपर्यंत अंतर घेतलेलं आहे आणि हा जो बिंदू इथे ज्या ठिकाणी आपल्याला छेदलेला दिसलेला आहे, त्या ठिकाणी वर्गमुळात 10 म्हणजेच कर्णी 10 ही संख्या आपल्याला मिळेल. बघा, ही आकृती सुद्धा काढणं अतिशय सोपं आहे, काही कठीण नाही आहे. व सराव केला तर आकृत्या काढणं सहजपणे आपल्याला जमू शकेल. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. बघा, आता आपण हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला वाचून दाखवतो. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. आता इथे आपल्याला ज्या संख्या दिल्या जातील त्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही संख्या आपण इथे लिहायच्या आहेत. तर बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते 0.3 आणि ऋण 0.5, म्हणजेच काय, तर या संख्या रेषेवर जर आपण विचार केला तर 0 च्या दोन्ही बाजूच्या ह्या संख्या आहेत. तर आता आपण ह्या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधूया. बघा, 0.5 आहेत ते बरोबर चिन्ह 0 च्या डाव्या बाजूला असलेली संख्या आहे, म्हणजेच आपल्याला उजव्या बाजूच्या संख्या शोधाव्या लागतील. 0.5 ऋण 0.5 च्या उजव्या बाजूची संख्या कोणती असेल, तर आपण सहजपणे कोणकोणत्या सांगू शकतो, अंदाजे सुद्धा सांगू शकतो. बघा, ऋण 0.5 च्या उजव्या बाजूला इकडे ऋण 0.3 पर्यंतच्या संख्या शोधायच्या आहेत. तर पहिली संख्या म्हणजेच बघा, आपण हे सोडवायची सुरुवात करूया, ऋण 0.3. बघा, दोन संख्या आपण शोधलेल्या आहेत. त्यानंतर ऋण 0.2, त्यानंतर ऋण 0.10, त्यानंतर 0.1
0.2 अशा प्रकारे आपण किती संख्यांमध्ये शोधू शकतो. बघा या संख्या आपण शोधलेल्या किती संख्या मिळाल्या आपल्याला 1 2 3 4 5 6 7 सात संख्या आपण या दरम्यानच्या संख्या शोधल्या. त्याचबरोबर एवढ्याच संख्या नसून या दरम्यान अजून बऱ्याच संख्या आहेत. त्यापैकी कोणत्याही तीन संख्या तुम्ही शोधल्यात तरी तुम्हाला इथे सहजपणे मार्क मिळून जाऊ शकतात. बघा यातील दुसरे जे उदाहरण आहे ते आता आपण सोडूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये ऋण 2.3 आणि ऋण 2.33. बघा आता ह्याचं रूपांतर आपण जरासे पुढे शून्य वाढवून मोठ्या प्रमाणात संख्या या तयार करूया. बघा ऋण 2.300 आणि ही संख्या कोणती आहे, आपण दोन अजून शून्य वाढवलेली आहे, त्याचप्रमाणे इथे एकच शून्य वाढवूया. दशांश शून्याच्या पुढे तीन संख्या आहेत, तसरी इथे सुद्धा दशांश चिन्हाच्या पुढे तीन संख्या काढूया. ऋण 2.330. बघा आता आपल्याला इथे सहजपणे सांगता येऊ शकतात अशा संख्या कोणकोणत्या आहेत, ह्याच्या दरम्यानच्या संख्या कोणकोणत्या असणार आहेत. बघा तर इथे सहजपणे आपल्याला सांगता येऊ शकतात अशा संख्या आहेत ऋण 2.3 च्या पुढे आपण कोणती संख्या घेऊ शकतो. बघा यामध्ये आपण 3, 1, 5 अशी संख्या घेऊ शकतो. त्यानंतर ऋण 2.321 अशा प्रकारे घेऊ शकतो. त्याचबरोबर ऋण 2.312 म्हणजे आपल्या मनाला येईल तशा आपण संख्या घेऊ शकतो. इथे आपण इथे तीन संख्या या दरम्यानच्या तीन संख्या फक्त घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही अजून थोडा विचार केला तर अजून तुम्हाला थोड्याफार संख्या यामध्ये सहजपणे मिळवता येऊ शकतात. बघा आपण उदाहरण क्रमांक 3 कडे वळणार आहोत. तिसरे उदाहरण आहे ते म्हणजेच 5.2 आणि 5.3 या दोन संख्या आहेत. तसंच आपण जसं आधीच्या उदाहरणामध्ये केलं तसंच प्रकारे इथे सुद्धा आपण करूया. तर काय करायचं, तर दशांश चिन्हाच्या पुढे एक संख्या आहे तिथे आपण दोन संख्या घेऊया. 5.20 आणि 5.30 म्हणजे 5.20 आणि 5.30 याच्या दरम्यानच्या संख्या. आता बघा इथे आपल्याला कोणकोणत्या सांगता येऊ शकतात. बघा पहिली 5.21 आहे, 5.22 आहे, 5.23 या संख्या. अशा प्रकारे या तीन संख्या आपण शोधून काढलेल्या आहेत. परंतु ह्या सोडून अजून सुद्धा आपल्याला काही संख्या सांगता येऊ शकतात. बऱ्याच संख्या आहेत की या दरम्यान येणाऱ्या संख्या म्हणून आपल्याला इथे सांगता येऊ शकतात. आता यातील चौथे जे उदाहरण आहे ते बघा. ऋण 4.5 आणि ऋण 4.6 या दोन संख्या आहेत. तर याच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. या शोधत असताना सुद्धा आपण जसं इथे केलं त्याचप्रमाणे आपण करूया. ऋण 4.50 आणि ऋण 4.60 या दरम्यानच्या आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. सहजपणे आपण शोधू शकतो. बघा कोणकोणत्या संख्या आहेत. ऋण 4.51, ऋण 4.52 आहे, ऋण 4.53 आहे. म्हणजे असं आपण पुढे 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 किती संख्या शोधून काढू शकतो. तर अशा प्रकारे हा सराव संच जो आहे तो अतिशय सोपा असा सराव संच आहे. हा सराव संच शक्यतो तुम्ही एकदा अभ्यासा, व्हिडिओ हा बघा आणि नंतर न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.